श्रीदेवी माऊली रवळनाथ पंचायतन शिरले देवस्थानच्या वार्षिक पलडी उत्सवाला सुरुवात झाली. मानकरी भाविक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत देवतांना नारळ अर्पण करून पारंपरिक पलडी उत्सवाला सुरुवात केली. सतराव्या शतकापासून सुरू असलेला हा उत्सव आजच्या डिजिटल युगात अगदी पारंपरिक पद्धतीने चालू आहे. पूर्वी घराघरातून हा उत्सव अगदी छोट्या प्रमाणात साजरा होत होता. आता मात्र हा उत्सव माऊली मंदिरात मोठ्या प्रमाणात 5 दिवस साजरा होतो. या उत्सवात अनेक प्रकारचे नवस भाविकांकडून फेडले जातात. बांदा दशकृषीतील हा महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवासाठी गोवा, मुंबई तसेच कर्नाटकामधूनही भाविक येत असतात. या उत्सवाची सांगता 5व्या दिवशी फुलांची पडली भरून अवसरी देव घेऊन सोबत इतरही साहित्य घेऊन ठराविक गावांच्या विषयवरून ती पुढे रेडी येथे खंगाळात विसर्जित केली जाते असा हा शिरले दशकृषीतील प्रसिद्ध उत्सव आहे. आपण या ठिकाणी आज शिरला माऊली मंदिरात आलेलो आहोत. एक पारंपरिक उत्सव या ठिकाणी पडली म्हणून साजरा केला जातो. 17व्या शतकापासून या ठिकाणी हा सुरू होणारा उत्सव आजही तेवढ्यात उत्साहात, तेवढ्यात भरभरटीत आणि आजूबाजूच्या गावातून प्रसन्नतेने साजरा केला जातो आहे. या ठिकाणी असलेले हे सगळे भाविक आहेत, मानकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, आजही या उत्सवाला सुरुवात होते आहे. अतिशय उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणचे जे पुरोहित आहेत, या पुरोहिताकडून आपण जाणून घेऊया या उत्सवासंबंधीची माहिती. नेमकं पडली उत्सव म्हणजे काय असतो, किती दिवस असतो आणि हा उत्सव कसा साजरा केला जातो, यासंबंधी काय माहिती सांगतायत आपल्याला येथील जे पुरोहित आहेत जोशी यांच्याकडून आपण जाणून घेऊया. काय सांगू? 17व्या शतकापासून या ठिकाणी पर्डी उत्सव हा देवी माऊली रवनाथ आणि पंचायतन तर त्या ग्रामपंचायतनाच्या ठिकाणी हा उत्सव दर 1 वर्षाआड साजरा केला जातो. आणि या उत्सवासाठी अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि आपल्याकडून जी काही आपली या ठिकाणी होणारी सेवा असेल तर ती सेवा त्या मान ह्या देवतेकडे आपली साजरी करतात. कोणाचे नवस असतात किंवा कोण या ठिकाणी फुलं वगैरे मालाबंधन वगैरे करून ज्या ज्या काही आपल्या हातून होणाऱ्या सेवा आहेत तर त्या या ठिकाणी सर्व भाविक भक्तजन या ठिकाणी येऊन आपली सेवा पुष्प म्हणून या ठिकाणी देवाच्या चरणी अर्पण करतात. आणि एकंदरीत ह्या कार्यक्रमासाठी सर्व या ठिकाणी ग्रामस्थ, मानकरी लोक या ठिकाणी जमून उत्साहानं हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडतात. या ठिकाणी पौर्णिमा, श्रावण शुद्ध पौर्णिमा ह्या दिवशी सप्ताह साजरा केला जातो. त्यानंतर त्या सप्ताहाची दुसऱ्या दिवशी सांगता या ठिकाणी केली जाते. आणि सांगता झाल्यानंतर या ठिकाणी ह्या पर्डी उत्सवाच्या कार्यक्रमाचा नारळ वगैरे ठेवून जे काही संचार असतात या ठिकाणी तर ते संचार येऊन या ठिकाणी मानावरती आपल्या हातून होईल ते आपली सेवा करून त्यांच्यावर आपले संचार उभे राहतात. आणि 5 दिवस हा कार्यक्रम चालतो. 5व्या दिवशी ह्या कार्यक्रमाची सांगता होते आणि या ठिकाणी अनेक भाविक आणि ज्या काही सुवासिनी वगैरे आहेत तर त्या या ठिकाणी येऊन ओट्या वगैरे मानाच्या वगैरे असतात त्या भरतात. 5व्या दिवशी ही जी पर्डी आहे तर ती आपली चाळा वगैरे या ठिकाणी जो अंधार आहे तर तो उभा राहून जी आपली या ठिकाणची रोणापाल आपली जवळची सीमा आहे तर त्या सीमेवर वाजत गाजत पडली अंधारांसमेत ती आपली नेली जाते आणि त्या ठिकाणी तिचं सांगता वगैरे त्या ठिकाणी केली जाते. या देवीचं स्तवन करून या ठिकाणी जो एक तंबोरा घेऊन बसलेला असतो म्हणजे ज्या ठिकाणी सप्ताह सुरू असतो त्या सप्ताहाची सांगता करण्यासाठी आणि सर्व देवी देवतांचं आवाहन करून या ठिकाणी आणण्यासाठी की जेणेकरून या ठिकाणी सर्व देवी देवता या उत्सवाला हजर होतील आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम होतील यासाठी पालखी आम्ही सजवली जाते. आणि पालखी घेऊन आम्ही आमच्या ज्या ठिकाणी बाकी इतर जे देवी देवता त्याच्याशी आहेत या गावामध्ये आहेत त्या देवी देवतांना आणण्याचं काम आम्ही करतो.
आणि या नावी समाज जो आहे आमच्या शिरले गावातील त्यांना हा मान धुरी वंशांनी दिलेला आहे. धुरी वंश म्हणजे फार पुरातन काळापासून या ठिकाणी स्थायिक आहे. पूर्वीचा उत्सव म्हणजे पहिली ही पडली भरीना, त्यावेळा ते गावातले लोक फक्त ते नारळाची ओटी भरून नान पडली करून ती दीडा दिवसात पोचवायचे. त्याच्यावर उत्साह वाढत गेलो, वाढलो म्हणतो की 5 दिवसांनी आता तो बरेच वर्षा ह्यात चाललेला असा. आमच्या प्रत्येकाच्या घराघरात होत होता. ते वाडवडील आमचे कोणतंही थंडसाला गेले ते आणि बायका फुगडी घालीत होते त्याच्या कोण ऐकाय ना तो बाहेर. त्याला आता राग आला आणि त्याने ते आमच्या गायरेत नेऊन ठेवले. शेणाचे गायरे असतात म्हणजे थंडपणा ह्याच्यात. त्याच्यानंतर त्याने अगदी ह्या केलं आणि मग देवळात आणून ठेवले. म्हणजे मग सगळ्या लोकांनी इथं उचा आणि पूर्वी आमच्याकडे 5 दिवस उत्सव नव्हता, फक्त 1.5 दिवस होता. तर आता ते आपला हे वाढल्यामुळे आता 5 दिवस झाला. आणि त्याच्यानंतर ही पडली आमची रोणापालला जाते. रोणापालतून त्या प्रत्येक सीमेवरून ती जात जात रेडीला जाते आणि ती रेडीला जाऊन त्या गंगामध्ये ती हे पडली किंवा हे जे बकरा वगैरे जो असतो तो तिथं सोडला जातो. आणि तो तिथं गेल्यावर तुम्हाला एक फूल किंवा काहीही दिसणार नाही. अंधारासकट जातो तो, रेडीचे अंधार असा तो घेऊन जातो. आणि ते त्याच्यासकट त्या विहिरीत आम्ही प्रत्यक्ष विहिरीसुद्धा बघितलेली आहे. म्हणजे आता नाही म्हणजे आपली जाऊन म्हटला बघूया आपली जाऊन बघूया म्हणजे रेडी माझ्या सासरवाट माझी रेडीलाच असं ही आख्यायिका आहे आमची पूर्वीची.